शेतकऱ्यांना दिवसाही वीज देता यावी यासाठी 7000 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा वीज प्रकल्पाला शिंदे फडणवीस सरकार गती देणार आहे. या प्रकल्पात विजेचा निर्मिती खर्च कमी असेल, त्यामुळे उद्योगांवर सध्या लावण्यात येणारा अधिभारही कमी करणं शक्य होईल. साई संस्थांच्या दानपेटीतील नाण्यांच्या प्रश्नावर रिझर्व्ह बँकेनं तोडगा काढलाय. आरबीआय तुटवडा असलेल्या इतर शाखेकडे नाणी वर्ग करणार आहे. साईबाबांच्या दानपेटीत दर आठवड्याला सरासरी 7 लाख तर वर्षाला 3.5 कोटी रुपयांची केवळ नाणी जमा होतात. शिर्डीतील प्रत्येक बँकेकडे 1.5 ते 2 कोटींची नाणी साचल्यानं नाणी स्वीकारणं आता बँकांना कठीण झालं होतं. जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वल असल्याचा अहवाल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं दिलाय. महाराष्ट्रात 1574 नैसर्गिक जलाशय आहेत, त्या 96,000 हून अधिक मानवनिर्मित जलाशय आहेत. त्यामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन होत असल्यानं महाराष्ट्र जलसंवर्धनात अव्वल ठरलाय. बदली झालेल्या शिक्षांना लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. शिक्षकांना 31 मे पर्यंत शाळेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 मे पर्यंत आधीची शाळा सोडा आणि नव्या शाळेत 31 मे पर्यंत रुजू व्हा असे आदेश आहेत. यावर्षी झालेल्या बदल्या रद्द होणार नाहीत, त्यामुळे आता बदल्यांबाबतचा संभ्रम दूर झालाय. राज्यातील 34 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या गोंदियामध्ये क्रीडा स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. पहिल्यांदाच अशा विभागीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन असे खेळ यात असणार आहेत. कामाच्या तणावातून विरंगुळा म्हणून या खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे